नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सध्या चांगला पाऊस पडल्यामुळे आपण पेरणीला सुरुवात केलेली आहे, तरी पण काही भागामध्ये चांगली पावसाची सुरुवात न झाल्यामुळे अर्धवट पेरण्या थांबलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या आहेत तर त्यांची पिकं समाधानकारक दिसत असले तरी त्याला पाऊस कमी असल्यामुळं थोडासा पाण्याचा तुटवडा पडल्यासारखी परिस्थिती आहे, त्यामुळे काही भागामध्ये परत पेरणी होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग ही नगर जिल्ह्याची मुख्य पिके आपली आहेत. प्रामुख्याने या पिकांबरोबरच दक्षिण भागामध्ये ही पिकं असली तरी या पिकांबरोबरच सोयाबीन हे नगर जिल्ह्याचं मुख्य पीक आहे. आता ज्या भागामध्ये शेतकरी बंधून आपल्या पेरण्या राहिल्या असतील आपल्यासाठी फार महत्वाची या ठिकाणी मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापैकी आपल्याला सोयाबीन, तूर, मूग, उडीद ह्या पिकांबाबत आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो. साधारणपणे पेरणी करण्यापूर्वी बियाची बीज प्रक्रिया ही केली पाहिजे. बीज प्रक्रिया का करायची हे देखील आपण शेतकरी बंधूंनी समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की वीज प्रक्रिया ही वेळेवर कशी करायची, काय करायची, बऱ्याच अडचणी असतात त्याच्यामध्ये. परंतु इतकं सोपं काम झालेलं आहे की बायोटेक किट सारखे जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही बियामध्ये 1 किलो बियाण्यासाठी 15 ते 20 ग्रॅम हे बियामध्ये टाका, खालीवर करा आणि हाताने त्याचं असं बियाणं चोळून घ्या आणि ती बीज प्रक्रिया लगेच होऊन जाते आणि आपल्याला पेरणी करता येते. आता बीज प्रक्रिया का करायची हा जो महत्वाचा प्रश्न आहे, याचं कारण असं आहे की पाऊस पडल्यानंतर जीवाणू जे आहे आपल्या जमिनीत वाढत असतात आणि जीवाणू वाढत असताना त्या जीवाणू जे आहे हवेतील नत्र, जमिनीतील स्फुरद आणि पालाश यांचं विघटन करून ते पिकाला उपलब्ध करून देत असते. हवेतला नत्र जो आहे साधारणपणे अजोटोबॅक्टर, रायझोबियम ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या जमीन स्थिर करण्याचं काम करतो आणि प्रामुख्याने भुईमुग असेल, सोयाबीन असेल, हे बघा ही बऱ्याच वेळेला ही पिकं बेवड म्हणून आपल्याकडे वापरली जातात. त्याचं कारण असं आहे की या पिकांमधून आपल्याला हवेतील नत्र जमिनीत स्थिर करून मिळतो, त्याच्यामुळे 35 ते 30% पिकाला नैसर्गिकपणे नत्र आपण उपलब्ध करू शकतो. आज नत्र खताचा विचार केलास, युरियासारखं जे आपण खत घेतो तर त्याला साधारणपणे आपण 450-500 रुपये खर्च करतो एकरी. आणि एवढा खर्च करत असताना हे जीवाणू जे आहे खूप कमी प्रमाणात लागतात आणि लगेच जर त्याचा बीज प्रक्रिया करतानाच त्याचा जर वापर आपण केला तर निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर पाण्याचा पडणारा ताण याच्यापासून सुद्धा पिकाचं संरक्षण होऊ शकतं. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केल्या आणि पावसाचा खंड गेला म्हणजे त्याच्यामुळे या खंडाच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांचं पीक जे आहे जोमदार आहे. आणि ते जोमदार असण्याचं कारण म्हणजे असं की मुळाजवळ त्या बॅक्टेरिया लगेच वाढून जमिनीतील खत उपलब्ध करून देतात, हवेतील नत्र त्याला उपलब्ध करून देतात आणि निश्चितपणे त्याच्यामुळे ते पिकं जे आहे तग धरून आहेत. म्हणजे नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर आपला नगर जिल्हा हा पर्जन्यशाळेचा प्रदेश मानला जातो. मुळातच आपल्याकडं पाऊस जे आहे हा कमी पडतो, साधारणतः 300 ते 500 मिलीमीटर पर्यंत आपल्याकडे पाऊस पडतो, त्यामुळं आपल्याकडं पिकांची सुद्धा वर्गवारी ठरलेली आहे. आणि म्हणून दाळ वर्गीय पिकं असतील, बाजरी, ज्वारी अशी पिकं असतील याचा आपल्याकडं शेतकरी पेरा करत असतो. आता पीक न्याय जर आपण विचार केला तर दक्षिण नगरमध्ये साधारणपणे बाजरी, तूर, मूग, उडीद ह्या पिकांचा पेरा मोठा करतात शेतकरी आणि भुईमूग एक चांगलं घरगुती खाण्यासाठी शेतकरी हे पीक पण मोठ्या प्रमाणात करतात. आता हे सगळं करत असताना बीज प्रक्रियेसाठी आपल्याला 1 किलो बियाण्याला 15 ते 20 ग्रॅम जीवाणू लागतात. सर्वसाधारणपणे मी जसं सांगितलं की बियाणं घ्या, त्याच्यामध्ये ते टाका, चोळून घ्या आणि पेरून घ्या. आता ज्या शेतकऱ्यांना पेरणीच्या संदर्भात
अनेक संभ्रम आहे. आता एकाच भागामध्ये जर पाहिलं तर काही शेतकरी 9 इंचावर पेरणी करतात, काही 12 इंचावर पेरणी करतात, काही 18 इंचावर. आता बाजरीच्या बाबतीत आपण उदाहरण, संपूर्ण नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर बाजरीचा पेरा हा 9 ते 12 इंचावर होतो आणि एकरी 1.5 ते 2 किलो पर्यंत बियाणं शेतकरी वापरतात. पण मला असं वाटतं अंतर मशागत जी आहे, ज्यावेळेस पीक उगतं, पीक उगल्यानंतर तणही तेवढी जोरात उगतात आणि तण उगल्यानंतर निंदनीय हा एक विषय आहे, हा अतिशय क्लिष्ट आहे. आणि रोजगार जे आहे, आजकाल रोजगार वाढलेले आहे, रोजगाराचे भाव वाढलेले आहे आणि मनुष्यबळ जे आहे कमी पडतं. एकाच वेळा सगळ्या शेतकऱ्यांना त्या मनुष्यबळाची गरज पडते आणि म्हणून अंतर्मशागत आपल्याला करता येईल का त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि अंतर्मशागत जर बैलाने करायची असेल किंवा कोळप्यासारखे जे आहे तंत्र, सायकल बरेच शेतकरी वापरतात कोळप्यासाठी, तर त्याचा आपल्याला जर विचार करायचा असेल तर आपल्याला 18 इंचाची पेरणी केली पाहिजे. मग बाजरीसारखं पीक जे आहे 18 इंचावर आपण एकरी 1.5 ते 2 किलो पेरू शकतो. भुईमुगासारखं बी पीक आहे तर भुईमुगासारखं पीक सुद्धा आपण ह्याच पद्धतीने 18 इंचावर पेरू शकतो. उडीद असेल, मूग असेल, तर हे पीक जे आहे आपण 18 इंचावर पेरू शकतो. सोयाबीन सारखं पीक जे आहे की आपल्या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आणि सोयाबीनचा पेरा जो आहे हा सरळ म्हणजे सर्वच भागामध्ये दिसत असल्यामुळं शेतकरी सर्वसाधारणतः 11, 12, 13, 14 या अंतरावरती ते पेरतात. आता याची पेरणी करताना जर शेतकऱ्यांनी 18 इंचापर्यंत जर गेले तर निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडं सोयाबीन पेरल्यानंतर ज्या वेळेला ते तण नियंत्रणाच्या स्टेजला येतं, तण नियंत्रण करत असताना तणनाशकाचा वापर करत असताना जर ते पिकाला ओलावा जर पाहिजे तसा नसला तर निश्चितपणे त्याचं नुकसान तिथं होऊ शकतं. किंवा बऱ्याच वेळा तण मरत नाही, कधी कधी तणाबरोबर पीक पण मरतं किंवा पिकाला फटका कधी कधी बसू शकतो त्याला योग्य ओल नसल्यामुळं. आणि म्हणून तणनाशक जरी शेतकरी वापरत असले तरी त्याच्यामध्ये उत्पादन एखादं घटण्याची शक्यता असते. आणि मग याला शाश्वत पर्याय जो आहे तो म्हणजे अंतर वाढवणे आणि अंतर्मशागत करणे. आणि अशा पद्धतीने जर काम केलं, 18 इंचावर जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. आता बऱ्याच वेळेला शेतकरी एकरी बियाणं किती वापरलं पाहिजे हा एक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न असतो. बाजरीची शिफारस जी आहे 1 एकरसाठी तुम्हाला 1.5 किलो बाजरी पेरायला पाहिजे, परंतु जर्मिनेशन कधी कधी 80%, 90%, 70% असं घटत जातं. आणि समजा 25% तुमचं जर बीज जर्मिनेशन झालं नाही तर तुमचं रोपांची संख्या जी आहे एकरी ती घटते. आणि रोपांची संख्या एकरी घटली तर तुमचं तिथं 25 ते 30% उत्पादन तिथंच घटलेलं असतं. म्हणजे एक शेतकरी म्हणतो मला बाजरी 20 क्विंटल आहे, दुसरा म्हणतो मला 15 क्विंटल आहे. आता 15 क्विंटल होण्याचं कारण काय, शेजारी शेजारी शेतकरी असतात, त्याचं कारणच असं आहे किती बियाणं उतरलं आणि किती बियाणं उतरलं नाही हा एक महत्वाचा फरक आहे. त्याच्यामुळं एकरी बियांची संख्या फार महत्वाची आहे आणि त्याच्यावरच शेतकऱ्यांचं उत्पन्न अवलंबून असतं. तर भुईमुगाच्या बाबतीत आहे, उडीद असेल, मूग असेल किंवा सोयाबीनचं एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सोयाबीन जे आहे, सोयाबीनचं 1 एकरी 30 किलो बियाणं शेतकरी पेरतो आणि सोयाबीनचा उतारा जो आहे 70-72% वरून असतो, म्हणजे सर्वसाधारणतः 22-23 किलो बियाणं एकरी पडतं. 22 किलो बियाणं एकरी पडल्यानंतर त्याचा जर व्यवस्थित त्याला ताणबीन काही पडला नाही, पाऊस वेळेवर झाला तर उत्पन्न शेतकऱ्यांना मला थोडा चांगला म्हणतो, परंतु तणनाशक मारत असताना काही चुका झाल्या, वेळेत मशागतीचे कामं झाले नाही, उत्पादनात घट होते आणि बऱ्याच वेळेला 50% पर्यंत जर जर्मिनेशन खाली आलं तर 30 किलो पेरलं तर ते 15 किलो आपलं बियाणं येतं. म्हणजे 50% रोपांच्या संख्येत घट होते आणि 50% रोपांच्या संख्येत घट झाल्यानंतर जिथं सोयाबीनचं 12-14 क्विंटल पर्यंत चांगल्या शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं तर ते आपल्याकडं 5-6-7-8 क्विंटल पर्यंत पडतं. म्हणजे एकरी रोपांची संख्या ही फार महत्वाची आणि ती टिकून ठेवण्यासाठी बीज प्रक्रिया महत्वाची. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पेरण्या केलेल्या असल्या तरी
काही शेतकऱ्यांना पेरण्या अजून करायच्या बाकी आहे. त्याच्यामुळे त्यांनी बीज प्रक्रिया करणं फार महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं. आणि म्हणून बायोटेक किट 15 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास जर चुळून घेतलं आणि बियाणं पेरलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. आता हे झालं बीज प्रक्रियेच्या बाबतीत. आता याच्यानंतर बियाणं पेरल्यानंतर बऱ्याच वेळा बघा शेतकरी पूर्ण मशागत करतो, तण नियंत्रणाचं काम करतो आणि हे सगळं काम केल्यानंतर पुढे जाऊन पीक चांगलं दिसायला लागलं, खत बित देऊन झाली की नंतर त्याला किडीचा प्रादुर्भाव आढळतो. आणि मग किडीचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हा एक महत्वाचा विषय आहे. आता किडीच्या बाबतीत सोयाबीनचं उदाहरण आपण पहिलं घेऊ. सोयाबीन पिकाला सर्वसाधारणतः 20-22 दिवसाची झाली का चक्रीभुंगा त्याच्यानंतर तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येतो, काही प्रमाणात अळीचा पण प्रादुर्भाव दिसून येतो. परंतु सोयाबीन पीक 40-45 दिवसाचं ज्या वेळेला होतं तेव्हा स्पोडोप्टेरा ल्युटिला ह्या अळीचा दरवर्षी प्रादुर्भाव सोयाबीनमध्ये होतो. आणि मागच्या वर्षी आपल्या भागामध्ये बघा कोपरगाव परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या लागलेल्या शेंगा सोयाबीन मधल्या त्या अळीने खाऊन घेतल्यामुळं शेतकऱ्यांना त्या पिकामधून काहीच मिळालं नाही, काही शेतकऱ्यांनी तर सोंगून घेतले. आणि म्हणून ही परिस्थिती येऊ नये म्हणून आपल्याला सोयाबीन 30-35 दिवसाची जेव्हा असेल त्यावेळेला कीटकनाशकाची फवारणी करणं फार गरजेचं असतं. आणि कीटकनाशकाबरोबर वाढ उत्तेजक जे काही संजीवक असतील किंवा उत्प्रेरक असतील त्याचा पण वापर केला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं आपण अळी आल्यानंतर ती मारतो, अळी मारल्यानंतर आपलं उत्पन्न वाढणार आहे का? अजिबात नाही. तर अळी मारल्यामुळं आपल्या उत्पादनात होणारी घट थांबणार, म्हणजे आपलं उत्पादन वाढलेलं नाही. आणि उत्पादन वाढीसाठी मग आता घटलेलं उत्पादन परत पूर्ववत होण्यासाठी त्याला अधिक फुलं आली पाहिजे, अधिक फुटवे आले पाहिजे, याचा आपण वापर केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही एक्सपोजर जे आहे 1.5 मिली प्रति लिटर हे शेतकऱ्यांना बरोबर 30-35 दिवसाच्या स्टेजला सांगतो, त्याच्यामुळे फुटवे वाढतात. आणि 45-50 दिवसाच्या दरम्यान जर त्याचा फवारा झाला तर निश्चितपणे आपल्याला इतर शेंगा फुलं जास्त लागलेले दिसून येतील आणि त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होतो. आता तसंच तूर असेल, तूर जे आहे फुटवे अवस्था आहे तर त्या फुटव्या अवस्थेमध्ये त्याला उत्तेजकांची संजीवकांची फवारणी झाली पाहिजे. म्हणजे साधारणपणे तूर 2-2.5 महिन्याची स्टेज जेव्हा असते तेव्हा तिला फुटवे होण्यासाठी आपण संजीवकांची फवारणी दिली पाहिजे. आणि फुलं लागण्याची जेव्हा तुरीला स्टेज येते तेव्हा तिच्यावरती किडी येते आणि मग त्या किडीचं नियंत्रण जे आहे शेंगा पोखरणारी आळी, हिरवी आळी, पिवळी आळी अशा 2 प्रकारच्या आळ्या त्याच्यामध्ये आढळून येतात. आणि म्हणून तूर जे आहे फुलावर आली की त्या वेळेला एक कीटकनाशकाची फवारणी त्याला होणं गरजेचं असतं. आणि एक कीटकनाशकाची फवारणी झाल्यानंतर रिपीटेड फवारणी म्हणजे दुसरी फवारणी जी आहे परत 10-15 दिवसांनी करणं गरजेचं असतं. त्यावेळेला त्या फुलांचं संगोपन झालं पाहिजे, फुल गळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जमिनीमधला ओलावा जो आहे तो टिकून राहिला पाहिजे. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या भागामध्ये भाजीपाला पिकं सुद्धा केलेली असतात. सर्वसाधारणतः वांग्याची जर परिस्थिती आता सध्या पाहिली तर वांग्याच्या बाबतीत हेच आहे की शेंडा आळी जी आहे आता इथून पुढे म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत ह्या 4 महिने जे आहे तर ह्या किडीचा मोठा प्रादुर्भाव असतो. तर त्याचं नियंत्रण शेतकऱ्यांनी करून घेतलं पाहिजे म्हणजे त्यांच्या उत्पादनातली घट थांबेल आणि फुटवे वाढले पाहिजे, फुलं वाढली पाहिजे याच्यासाठी सुद्धा संजीवकांचा वापर केला पाहिजे, वाढ उत्तेजक जे आहे त्याचा वापर केला पाहिजे. तर खरीपाचं पीक घेत असताना शेतकरी बंधूंनी 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे का अळीमुळे होणारं नुकसान हे थांबलं पाहिजे. आणि याच्याच बरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे रसशोषक किडी. आता बऱ्याच वेळेला काय होतं रसशोषक किडी ह्या सहजासहजी लवकर दिसत नाही परंतु खालून मुळाकडून येणारं जे काही अन्नरस आहे झाडाचा आणि शेंड्यावाटे त्याची झाडाची ग्रोथ होत असते परंतु तिथंच त्या किडीचा अटॅक झालेला असतो आणि त्याच्यामुळं त्या पिकाची वाढ समाधानकारक होत नाही आणि पिकाची वाढ झाली नाही म्हणजे त्याच्यापासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळत नाही. आणि म्हणून
रस शोषक किडी आणि अळी याचा बंदोबस्त जे आहे शेतकरी बंधूंनी करून घ्यायचा आहे. आता हे झालं तुमच्या साधारण पिकांच्या बाबतीत, किंवा खरीपाची जी पिकं आहे, मदाळवर्गीय पिकं असतील किंवा हे बाकीचे तुमचे तेलवर्गीय पिकं असतील, त्याच्यात भुईमुग आणि सोयाबीन याचं प्रामुख्याने आपल्याकडे पेरलं होतं. आता तिसरं अजून एक महत्वाचं पीक आपल्याकडे शेतकरी करतात ते म्हणजे कॉटन. आता ह्या कापूस पिकाच्या बाबतीत जे आहे, हा सध्या हाय डेन्सिटी जे आहे हा प्रकार आपल्याकडे आलेला आहे, तर एकरी रोपांची संख्या जर चांगली असेल तर उत्पादन चांगलं होतं. आणि म्हणून 3x1, 3x1.5, 3x2 जशी जमिनीची प्रतवारी असेल त्या पद्धतीने शेतकरी त्याची लागवड करतात. आता कपाशीचा पेरा झालेला आहे, कपाशीला मुळातच बीज प्रक्रिया करून येते. अजून या जीवाणूंची जर बीज प्रक्रिया त्याच्यामध्ये केली तर निश्चितपणे कपाशीचं उत्पादन शेतकऱ्यांना चांगलं दिसून येईल. मुळातच कपाशी हे कोरडवाहू पीक आहे, आणि या कोरडवाहू पिकामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे की संथ गतीने आणि मंद गतीने पिकाची वाढ होत असते. आणि ही मंद गतीने वाढ होत असताना त्याच्यामध्ये जर काही ओलावा जमिनीमध्ये, सर्वसाधारणतः जमिनीमध्ये 25% तर 35% ओलावा टिकून राहिला पाहिजे. 35% ओलावा जेव्हा जमिनीमध्ये असतो तेव्हा त्या पिकाची भरभर वाढ होते. 30% ओलावा जर आला तर कपाशी सारखं पीक 50% त्याची ग्रोथ होताना दिसते, आणि 25% ओलावा आला तर त्याचं 25% वाढ होताना दिसते. आणि म्हणजे 25% ओलावा म्हणजे कमीत कमी ओलावा जितका जास्त काळ राहील तितकं पिकाची जी आहे वाढ असमाधानकारक राहील. आता बराचसा आपला कोरडवाहू भागातला शेतकरी, त्याच्यामुळं पावसावरती कपाशीची पेरणी झालेली आहे, विहिरीला पाणी नसतं, वर्षा पावसावरतीच जी ओल होईल तर त्याच्यावरती त्याचं काम चालतं. आणि म्हणून मध्ये अंतर्मशागत हा एक महत्वाचा फॅक्टर जो आहे कपाशीमध्ये आपल्याला शेतकरी करताना दिसतो. बऱ्याच वेळेला उभी आडवी जी मशागत करतात बैलांनी, त्याच्यामुळं रान भुसभुशीत होतं, आणि भुसभुशीत झालं म्हणजे त्या मशागती खालची जो ओलावा जो आहे तो टिकून राहतो, आणि तो टिकून राहिला की उत्पादन वाढायला त्याची मदत होते. पण मला असं वाटतं कपाशीच्या बाबतीत ही अंतर्मशागत जेव्हा आपण करतो तर निश्चितपणे त्याच्या मुळाजवळ किंवा मुळाजवळ सेंद्रिय पदार्थ पालापाचोळ्यापासून बनलेली जी खतं आहे ती जर त्या कपाशीच्या त्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईनच्या दिशेने जर आपण व्यवस्थित मुळांच्या कक्षेमध्ये जर ती टाकली तर ओलावा टिकून धरण्यासाठी मदत होते. आणि म्हणून हा एक महत्वाचा प्रयोग शेतकरी बंधूंना निश्चित फायदेशीर ठरू शकतो. दुसरं म्हणजे कपाशी पेरल्यानंतर कपाशीचं जे आहे फुटवे, ते फुटव्यांवर कपाशीचं उत्पन्न अवलंबून आहे. आणि म्हणून 25 ते 30 दिवसाची कपाशी जेव्हा होते तेव्हा तिचे फुटवे करण्यासाठी तिला आपण फवारणी एखादी घेतली पाहिजे. रस शोषक किड जे आहे तर त्या रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला फवारणी घेतली पाहिजे. आणि टप्प्याटप्प्याने एक 15 दिवसाचे असतील किंवा 20 दिवसाचे शेड्यूल त्याच्यामध्ये आपण फवारणी घेतल्या पाहिजे. आता फवारणी घेताना बऱ्याच वेळा दोन पर्याय आपल्याकडे असतात, एक रासायनिक कीटकनाशक आणि जैविक कीटकनाशक. आता रासायनिक का घ्यायचं किंवा जैविक का घ्यायचं हा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला जमिनीमध्ये ओलावा कमी प्रमाणात असतो आणि किडीचा प्रादुर्भाव पिकावर जास्त असतो त्यावेळेला जैविक कीटकनाशकाचा वापर जर केला तर पिकावर दुष्परिणाम होत नाहीत आणि पिकाची वाढ जी आहे चांगली होत असते. पण बऱ्याच वेळेला काय होतं की रासायनिक कीटकनाशकाचा जर अशा तार अवस्थेत कपाशी सारख्या पिकावर जर फवारा घेतला तर त्याचे अनिष्ट परिणाम पिकावरती होतात, आणि नंतर मग किडही मरते आणि पानं जे आहेत अर्ध मेले होतात, लाल पडतात, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कपाशी पिकामध्ये आढळून येतो आणि कपाशीचं मोठं नुकसान पण होतं. त्याला बोंड समाधानकारक लागत नाही, त्याचे फुटवे चांगले वाढत नाही, आणि बोंड लागले पाते लागले बी तरी ते पाते गळून जातात, फुलं गळून जातात. आणि मग ही जी समस्या आहे तर ही डायरेक्ट शेतकऱ्याचं उत्पादन जे आहे घटनेवरती त्याचा मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा पाऊस पडेल किंवा पावसाचं वातावरण झालं तेव्हा त्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी फवारणी करावी, आणि अशा ओलाव्याच्या वेळेस फवारणी जेव्हा शेतकरी करतील तेव्हा निश्चितपणे त्या कपाशीचं उत्पन्न शेतकऱ्यांना चांगलं मिळेल, हेच मला या ठिकाणी सांगावं वाटतं. याच्या पुढे जाऊन ज्या वेळेला फुलधारणा अवस्था असेल तर फुलधारणा अवस्थेमध्ये फुलांची संख्या वाढेल आणि गळ होणार नाही याच्यासाठी
जैविक कीटकनाशकाचा वापर तेव्हा केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, मधमाशी फिरत असते, रासायनिक कीटकनाशक मारले की तेव्हा त्याच्यामधून बऱ्याच वेळेला रिपीट रासायनिक कीटकनाशकाचा जास्त वापर केल्यामुळे मधमाशीचा नाश होतो आणि मग परागीभवन होत नाही आणि परागीभवन झालं नाही म्हणजे गळ मोठ्या प्रमाणात होते. आणि म्हणून ज्या वेळेला कपाशीमध्ये मधमाशीचं प्रमाण असतं, फुलांचं प्रमाण असतं, त्यावेळेला जैविक कीटकनाशक वापरावं. आणि सेटिंग झाल्यानंतर, फळ त्याला लागल्यानंतर, पाते लागल्यानंतर, नंतर पुढे मग त्याच्यामध्ये आपण रासायनिक कीटकनाशकसुद्धा वापर करू शकतो. आणि मर्यादित वापर दोन्ही, मी तर म्हणतो दोन्हीचा वापर जो आहे संतुलित जर केला निश्चितपणे शेतकऱ्यांना कपाशीसारख्या पिकामध्ये चांगलं उत्पादन मिळू शकतं. साधारणपणे आपल्याकडे जर विचार केला तर 6 क्विंटल 8 क्विंटल पर्यंत काही शेतकऱ्यांना पूर्ण उत्पादन मिळतं. परंतु बागायतीमध्ये गेलेला शेतकरी जो आहे 15 16 18 20 22 पर्यंत उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जैविक आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर संतुलित केला पाहिजे. सिलिकॉन सारखे आता जे आहे बाष्पीभवनाचा वेग, आता नगर जिल्ह्याचा विचार जर केला पाऊस कमी असतो पण बाष्पीभवनाचा वेग जो आहे कमी झाला पाहिजे. आणि बाष्पीभवनाचा वेग कमी झाला आणि पानात जर पाणी टिकून राहिलं, झाडात जर टिकून राहिलं तर उत्पादन वाढू शकतं. आणि म्हणून सिलिकॉन सारखं जे उत्पादन आहे जैविक उत्पादन, तर त्याचा शेतकऱ्यांनी दर 15 दिवसातून गरजेनुसार जर वापर केला तर ते किडींना सुद्धा प्रतिकार करतं, रोगांनाही प्रतिकार करतं, पाण्याची बचत करून ठेवतं आणि निश्चितपणे उत्पादन वाढू शकतं. हाच पॅटर्न जो आहे तुमचं तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, कीटकनाशकांच्या बाबतीत आपण जर त्याचा विचार केल्यास निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.